कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत. बीड जिल्ह्याच्या सीमेवरील मराठवाडी शिवारातील करंजी घाटातील संत गव्हाणे बाबा यांच्या नारळी रौप्य महोत्सवी हरिनाम सप्ताहाची सांगता राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे, राहुल राजळे यांच्या उपस्थितीत व हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या नारळी रौप्य महोत्सव नाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. परमात्मा स्वरूपापासून दूर झाला, दूर गेला. कशामुळे झाला, काय झाला, नागबाबाने त्याचा विचार हरिपाठामध्ये केला. हा जीव झाला तर कशामुळं कल्पना जीवन देते मरण. परमात्मा आणि जीवात्मा हे दोन एकच आहे, परंतु कल्पना आणि अविद्याच्या उपाधीमुळे तो जीव दशेला प्राप्त झाला आणि त्याच्या संकटाच दुःखाच मंगळा चरणच सोडला. समुद्रात असलेलं त्यावेळेस पाट्यावर लंबी मिरची बरोबर येते, त्याच्या पिढ्याला कधी लंबी मिरची चिमटीची भेट झाली नाही. आपण पनवेलला पाहतो, उडी मारली, स्वस्वरूपाला सोडलं, आपल्या मूळ ध्येयाला सोडलं, आणि ध्येय सोडून दुसरीकडे जर उडी मारली त्याच्या दुःखाचा प्रवास सुरू होतो. समुद्राच्या काठावर मीठ करणारी माणसं, मी त्या काठावर बऱ्याच वेळेस गेलो होतो कारण तिथे काम करणारे आपलेच लोक होती. समुद्राच्या काठावर वाफे तयार करतात, पौर्णिमा अमावस्याला त्यावेळेस भरती येते, त्यावेळेस ते पाणी वाफ्यात जात, परत ती ओवती होते, माघारी जात, पण वाफ्यात पडलेलं पाणी त्याला परत आपल्या माहेर येईल. संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अहमदनगर व बीड जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तर मराठवाडी येथील भाविक हरिभाऊ मराठे यांच्यातर्फे सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमद.